हाँ दोतोर कर, कर, हा दोतोर धनेश वळवयकर एक ॲलर्जीचं जाणकार सो काही फाटल्या वर्षापासून हा बद्दल माहिती दिता एलर्जीचा विकार करता एलर्जी एलर्जीचा दोतरकी करता तर आज आम्ही जाणून घेऊया हाऊज डस माइट एलर्जी म्हटलं किती पण ती सो जे एलर्जी जे जा प्रकार जाता रेस्पिरेटरी एलर्जी म्हटल्या दमो जाऊ लहान भरगेक विजींग जाऊ किंवा नाक बंद जाऊ नाक व्हावत राहत फुडल्यातल्या फाटल्यातल्या खोकली ओव पुरती पुरती ह्या सगळ्या एलर्जी रिस्पॉन्सिबल असता न एलर्जी सोडून बाकीची थोडीशी कारणं असता आणि ह्या एलर्जी म्हटल्या एलर्जीन येलो सो एलर्जीन इज अ प्रोटीन मॉलिक्यूल सो हो खंयचो प्रोटीन मॉलिक्यूल हे चोडसो इम्पॉर्टंट असा हावज हाऊस मायट असे बाकीचे पोलन्स फंगस म्हटल्या भातो पॅट डेंडर इन्सेक्ट हे पूण आयज आमी आम्ही हाऊस मायट बद्दल बोलया हो तर हाऊस मायट म्हटल्या कितें सो डस्ट डसमाईट हो एक बारीक मायक्रोस्कोपीक ऑर्गेनिजम जो कपडो धुवप गवना हुमळप गवना आणि सुकोव गावना हातून जाता आणि तो खामको भितर थंय आसता आणि तो डस्ट मायट इट इज नॉट बॅड बग इट इज सम रिलेटीव ऑफ टेक एंड वेरी स्मॉल मायक्रोस्कोपीक दिसना तो दोळ्यांनी वन थर्ड ऑफ कॉ असता तो आणि ताजे पार्टिकल जे पॅलेट्स असतात थोडे पार्टिकल ते थे एलर्जी नसतात ते वयर येतात आणि आतात वचपाक शकता त्या एलर्जी तयार जाता तर वो मेन तर मेन मनीसच्या मनीस बेडाचे असता बेडरूमान हांगा चड असता मॅट्रेसां पिलोन बेडशीटीत ते कुशन्स असतात तेतून आणि भुरग्यांचे ते सॉफ्ट टॉय स्टेडीबेर बी पळय तातूंत तसोच तो सोफा सेटानूय असता जो कप कपड्याचं असतं ते कार्पेटानूय आसता खूब करून आमच्याकडे गोयन कार्पेट नसता आणि हे कसे जगता मनशाची जी स्किन पडता पण तिचे जगता सो मनीस आणि ह्याचा डायरेक्ट संबंध असता जं मनीस असा थं हाऊसडस्टपेट असतात गाडयेच्या सिटाकूय असपूक शकता जर ह्यांना समज जर कवर जर वॅग्झिन आसले असं कदाचित तो वयर पण हे तेका कसो उपाय करपाचो तो सामको समक तो जावपाक असता आनी कितें कारण जाय ह्युमिडिटी आंध्रता जी जर आसा खूप गोंया गोया जाल्यार थंय तो सगळ्यांत चड आसता सो गोन ऑलमोस्ट एटी टू नटी पर्सेंट रेस्पिरेटरी एलर्जी ही हाऊस डस्ट बायटाक लागुनूच असता बाकीच्या जाग्याचेर आसता पण हांगा कोस्टल एरिया ने एकदम चड आसता सो हांगा समज जर ते कमी जाल्यार एनवायरोमेंटल कंट्रोल कसे करतले तर हे सगळे कपड्याचे आयटम धुवचे पडटा परते परते टॅडीबेर किंवा सॉफ्ट टॉयज असतात ती प्रत्येक पंधरा दिसांनी गरम उदकांना पन्नास साठ डिग्री सेंटीग्रेड गरम उदकांना जाय आणि वताक जाय सेम यो चादर आठ आठ दिसांनी धुवप बेडशीट मेन पण आता उशे कसे धुतो हो प्रश्न असता आणि टॅडीबॅर तो काढून उडली बरी बट डायरेक्ट जर काढून उडले भरग्याच्या मनाचे परिणाम जातात सो हळूहळू ते चेंज कर दुसरे टॉयज जाय उशे उशे किरे करतले तर उश्या एखाद्या वेळात उश्याच्या फिरोंजेन कॉ कवर सगळे टॉवेल किंवा हे घालवे आणि ते सगळे धुवळपे बेडशीट इज वेरी डिफिकल्ट डस्ट माइट कवर मेळात पण जे इंडियन माइट कवर अवेलेबल असा इजीली फ्रीली इज नॉट एन आयडियल वन यू वी हैव टू गेट इट फ्रॉम युरोप एट द मुवमेंट फॉर यूएस एन ऑल ती एक कंपनी गोयन गोयात जी गोयन इंडियन येण ती बंद झाली त्यांच्या मार्केटिंग बरोबर ना म्हणून त्या एक दहा पंधरा हजार रुपये पडतात एक एकदा पण ना तुम्ही ती मॅट्रेस भाय दोरपूक शकता वताक वेंटिलेशन असा रुमात बरे लाईट जाय हे सगळे येणार म्हणून हे डस्टमाईट जाता डस्ट डस्टमाईटात इवन हे आवडतं टेम्परेचर एसी टेम्परेचर सो वीस ते सव्वीस डिग्री से सेंटीग्रेड असं अठरा ते सव्वीस डिग्री सेंटीग्रेड असं जो लोकां प्रत्येक आवडत तोच सो ह्या कारणा हे माइट एकदम डिफिकल्ट असताना घेऊ कुशन असतात ती मी डिस्कार करडा सोफा सेट असा तेका रेगझिन कवर घालू ये सो so, हे सगळे प्रकार जर so, बंक बेडान कोण एलर्जीक पेशंट सकल न सकल नका वैर नक वैल्यानु ते डस्टबॅट एलर्जीन पडत आणि सकलल्यानं येतले सो so, हे सगळे केअर घेतलो जाल्यार आणि कितें करतले एर प्युरिफायर जायना कारण हे जे डस्टमाईट आसता ते फक्त तुमी डिस्टर्ब करता व एरियल पिलो मेट्रेस त्याच टायमार वयर येता एक पंदरा वीस मिनटं किंवा वयर पंदरा वीस मिनटां वयर ते मागीर मागी सकल फूल फुल टाइम नासता जशें पोलन एलर्जीन फुल टायम एरान आसता किंवा कॅट एलर्जी डॉग एलर्जीन तो ट्रॅप जाता एक एकदा एअर प्युरिफायर हाडला सो एअर प्युरिफायर हांगा बरोबर वापरपाक कांय अर्थ ना डिह्युमिडिफायर जाता डिह्युमिडिफायर समज दल ते एक एकदा कमी जवळपास शकता जर कोणाकडे शक्यता असा जर हे पण ते बेस्ट उपाय म्हटलं हातूनही सगळे शंभर टक्के ते घेऊन गावना डिह्युमिडिफायर वापरल किंवा डस्टमाईट कवर वापरले किंवा ते वॅक्यूम केला ज्या तो हे ना घट बसलेलो असता सो बेस्ट अँड सिंपल उपयुरात ते फ्रेंडशीप कर टॉलरंस बिल्डअप कर इम्युनोथेरपी म्हटलं म्हणजे सेम डस्टमाईट हळू हळू हळूहळू दिवप असता डायल्युटेड फॉर्म आणि वाढवचं पडतं सो एक वर्षानंतर नंतर इम्युनोथेरपी दिली सबलिंगल म्हटलं ओरल बिलो डेटांकडे म्हणजे ड्रॉप्स किंवा इंजेक्टेबल विच एवर विच करू जे एलर्जीचे डॉक्टर असतात ते देतात तातुट एक वर्षानंतर समज कम्प्लिटली तुझे सिमटम फ्री जाऊन चान्सीस असतात किंवा लॉंग टर्म त्या रेमिशन मेळा सो हातून तुजेर मात घेऊन जाता आणि वखदांमिखा जी जास्त पण सर्दीची ही एलर्जी ती कमी सो करू मात करत डस्ट डस्टमाटा उपयोग आम्ही फुडल्या फावटी फुडले एपिसोड पण बाकीचे कसले कसले एलर्जी नसता पण ते डस्टमाट सोडून जेका लागून ही एलर्जी जाता ती